नमस्कार वाचक मित्रों, कोरोना या महामारी ने संपूर्ण जगाला व्यापलेला आहे आणि या महामारीमुळे जगातल्या सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचा खूप परिणाम झालेला आहे आणि या सर्वच क्षेत्रातील चक्र स्थिरावली आहे. आता काही प्रमाणामध्ये ते पूर्वपदावर येत आहे, पण तो महामारी त्याचा कहर सुरूच आहे आणि अशा वेळी संचारबंदी लागू करण्यात आली पूर्ण जगामध्ये, पूर्ण देशामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या स्तरावरती. ही एक दिवसाची, एक महिन्याची, पूर्ण काही गेले 3 ते 4 महिने हा संचारबंदीचा काळ या ठिकाणी सुरू होता. त्या काळामध्ये वचनकट्टा कोल्हापूरचे अध्यक्ष माननीय श्री युवराज कदम यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्यांनी ती साकारली. महाराष्ट्रभर, महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यातील वाचकांना, लेखकांना घडवण्याच्या दृष्टीने आणि संचारबंदीचा कालावधी योग्य रीतीने वापरता यावा त्या दृष्टीने त्यांनी भव्य अशा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं ऑनलाईनच्या पद्धतीनं आणि ते अनेक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे निबंध या ठिकाणी जमा झाले. त्याचं संपादन माननीय श्री संजय पाटील सर, त्याचबरोबर युवराज कदम सरांनी, या दोघांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. नावसुद्धा खूप सिम्पल दिलेलं आहे, मोजकं दिलेलं आहे. निबंध हाच टायटल त्यासाठी वापरण्यात आलेला आहे. यामध्ये खूप सुंदर सुंदर असे निबंध वेगवेगळ्या विभागणीमध्ये, विभागामध्ये करण्यात आलेले आहे. पहिला विभाग जो आहे त्यामध्ये माझे बालपण, दुसरा विभाग आहे त्यामध्ये शालेय जीवन, तिसरा विभाग आहे ते कॉलेजचे दिवस आणि चौथा विभाग आहे माझे गाव, माझे कुटुंब, मामाचे गाव, पहिले प्रेम. त्याचबरोबर पाचवा विभाग आहे नोकरीचा पहिला दिवस, कोरोना एक अनुभव, माझे आवडते पुस्तक. अशा विविधांगी विषयावरती स्पर्श करून जाणारी ही स्पर्धा अनेक नवलेखकांना, बाललेखकांना घडवणारी अशी ही स्पर्धा खूप छान पद्धतीनं संपन्न झाली आणि त्याचं संपादन आणि संकलन करून, संपादन करण्याचं काम श्री चिंचवडा स्कूलचे शिक्षक माननीय श्री संजय पाटील सर, त्याचबरोबर स्वतः युवराज कदम सरांनी ही त्याचं संपादन केलं. आणि त्याचबरोबर यामध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तक जरी निबंध या टायटलमध्ये येत असलं तरी सुद्धा लहान मुलांच्या पासून मोठमोठ्या जे नवलेखक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार असं हे पुस्तक आहे. यामध्ये निबंधवजा जरी असलं तरी यामध्ये लालित्य आहे, साहित्यिक मौल्य आहे. खूप खूप छान चांगले नवीन लेखक घडवण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये झालेला आहे. हे पुस्तक खूप असं समर्पक आणि चांगलं, सर्व प्राथमिक स्तरापासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे पुस्तक खूप उपयुक्त ठरणार आहे आणि रसिक वाचकांना, चांगल्या लेखकांना सुद्धा ही एक चांगली शिदोरी या पुस्तकातून आपल्याला मिळणार आहे. हे पुस्तक खूप जास्तीत जास्त लोकांनी विकत घेऊन त्याचा, त्यामध्ये असलेलं मौल्य, लेखन खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनी घेण्याविषयी एक विनंती. धन्यवाद.